शहरात वाहतूक पोलिसांकडून नो पार्किंगच्या नावाखाली वाहतूक पोलिसांची उचलगिरी त्रासदायक ठरत आहे. रस्त्यावर चौका चौकात वाहन किंवा बाजार उडालेला आहे, मात्र त्याकडे लक्ष देण्याचे सोडून मध्यवर्ती बस स्थानक किंवा रेल्वे स्थानक घुसखोरी करून दुचाकी उचलण्याचा फाटा जोरात आहे. अक्षरशः फरफट मोठ्या ट्रक मध्ये भरताना लाखो मोल वाहनांचे यावेळी नुकसान होत आहे. शहरातील वाहतूक पोलिसांकडून नो पार्किंगमध्ये उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाईचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र पार्किंगमध्ये अडथळा नसलेल्या वाहनेही उचलून देण्याचे काम वाहतूक पोलीस करीत आहे. अशी वाहने ट्रकमध्ये भरताना, ट्रकवरील मुले वाहन उचलताना कुठलीही परवा न करता वाहन फरफटत आणून ट्रकमध्ये उचलून टाकतात. अशा वेळी अनेक वाहनांना तडे पडणे किंवा इंडिकेटर तुटणे, ब्रेक लिव्हर तुटणे, आसन फाटणे, हेडलाईट, हेल ब्रेक लॅम्प फुटणे असे प्रकार घडत आहे. यातून वाहन मालकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. वाहतूक पोलीस दुचाकी वाहन उचलून नेताना कुठलीही मार्किंग करत नाही किंवा वाहनाच्या क्रमांकाची अनाउन्समेंट करत नाही. अचानक आलेले पथक वाहने उचलून क्षणार्धात गायब होतात, त्यामुळे वाहन मालक सैरभैर होतो. सुरुवातीला जर आपले वाहन चोरी गेले असा समज होऊन वाहन मालक अर्धमेला होतो. आता काय करावे असा प्रश्न असताना त्याची अवस्था पाहून कुणीतरी त्याला वाहने उचलणारे पोलीस येऊन गेल्याचं यावेळी सांगतो. नेमके यामध्ये नियम काय? दुचाकी उचलताना मालक हजर असल्यास वाहतूक पोलिसांनी ती उचलू नये. दुचाकी उचलण्यापूर्वी दुचाकी उचलत असल्याची घोषणा मेगाफोनमधून करावी. ज्या ठिकाणी वाहन उचलले त्या ठिकाणी मार्किंग करून ठेवणे गरजेचे असते. वाहनांचा क्रमांक किमान 1 ते 2 वेळा पुकारणे आवश्यक आहे. वाहन उचलताना त्या वाहनाचे छायाचित्र काढणे आवश्यक आहे. वाहनांचे नुकसान झाल्यास संपूर्ण जबाबदारी पोलिसांची असते. वाहने उचलणाऱ्या वाहनांवर CCTV कॅमेरे लावणे देखील यावेळी आवश्यक असते. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.